कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आजच्या या कार्यक्रमामध्ये आत्मनिर्भर कृषी जे आमचा विषय आहे त्याच्यामध्ये आज आपण बोलणार आहोत जडाई फार्मर प्रोड्युसर कंपनी जालना यांचे डायरेक्टर आणि सीईओ जे जुडलेले आहेत. सीईओ आहेत आपला संगती आता. सचिन भाऊ आपण आहात का? सचिन भाऊ गोल्डे सीईओ जडाई फार्मर आवाज येतोय का सर? प्रोड्युसर कंपनी येतो सचिन भाऊ. हा बोला सर. हो तर खूप खूप स्वागत आहे आपला सचिन भाऊ. धन्यवाद सर. हा थोडा आपल्या एफपीओ विषयी माहिती द्या. आपल्या एफपीओ चं नाव, किती सभासद आहे, किती गावामध्ये आपला एफपीओ आहे सचिन भाऊ? सर जी आपल्या एफपीओ चं नाव आहे जडाई फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, लिमिटेड, रेवगाव, तालुका जिल्हा जालना. बरोबर येतोय सर आवाज? येतो येतो सचिन भाऊ. आपली कंपनी जालना आणि बदनापूर दोन तालुके, या दोन तालुक्यामध्ये विस्तारलेली आहे. बरोबर. जवळपास 400 सभासद आहेत आणि सध्याच्या ज्याला पोझिशनला आपल्या कंपनी अंतर्गत नाफेड खरेदी चालू आहे. त्याच्यानंतर या वर्षी आपण बियाणं पॅकिंग करतोय, हरभरा बियाणं. अच्छा. बीज उत्पादन मध्ये आणि ट्रायल बेसिसवर सध्या कंपनीकडे रजिस्टर्ड नाही केलं आपण, परंतु ट्रायल बेसिसवर कांदा बियाणं सुद्धा सुरू केलंय या वर्षी. त्याच्यानंतर स्मार्ट प्रोजेक्ट मधनं आपण वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. सध्या तरी एवढेच प्रोजेक्ट चालू आहेत. खूप चांगलं. म्हणजे इथपर्यंत आपण आलात. किती वर्ष झाले आपल्याला एफपीओ बनून? दोन वर्ष झाले सर. दोन वर्ष झाले. 2018 एफपीओ ना? 2019. अरे वा, बरोबर, व्हेरी गुड. तर 1.5 वर्ष झाले असं तर. आता हे सांगा की आपण जे नाफेडची खरेदी करत आहात त्याच्यामध्ये कोणते कोणते पीक आपण अजूनपर्यंत केलेले आहे? मूग, खरीप सीझन मध्ये मूग, उडीद, सोयाबीन, त्यानंतर तूर आणि हरभरा जानेवारी नंतर. बरोबर. परत मका केली यावर्षी खरेदी. आज उद्या मुगडी सोयाबीन खरेदी केंद्रात उद्घाटन करायचं उद्या सकाळी आपल्याला परत. त्यावर्षी खरीप सीझन. छान, खूप छान. आणि कापसामध्ये काय बी प्रयत्न केला आहे की तुमचं? कारण की कापसाचं सेंटर आहे मोठा. प्रयत्न आम्ही मागच्या वर्षी आपण मीटिंग घेतली होती एक याला औरंगाबादला. हो. त्यावेळेस आपलं सीसीआय सोबत बोलणं करून एफपीओ अंतर्गत सीसीआय केंद्रावर माल घालण्याचा विषय झाला होता. बरोबर. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नही केले होते जालना सीसीआय केंद्रावर, परंतु ते काही जम बसू शकला नाही. अच्छा. शेतकऱ्यांनी तर विकला असेल ना सीसीआय मध्ये? शेतकऱ्यांनी विकला. मग आपण शेतकऱ्यांना मदत केली. शेतकऱ्यांना मदत कोणत्या परीने केली की तुम्ही माल घेऊन या, जे काही आहे समजा माल वगैरे खाली करण्याच्या अडचणी किंवा पासिंगच्या अडचणी, तिथं आपण त्यांना मदत केली. बरोबर. शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही या दृष्टिकोनातून. मागच्या वर्षी तेच करायचं होतं कारण की एफपीओ फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आपला की आपण आपल्या अंतर्गत आपण फक्त त्यांना एक लिस्ट देणार हे आमचे शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांच्या गाड्या डायरेक्ट आपण जिनिंगला पाठवणार, परंतु तसं काही होऊ शकलं नाही. बरोबर. ते नावच ठाऊक नव्हतं दादा मागच्या वर्षापर्यंत. एफपीओ हे नावच ठाऊक नव्हतं आणि एफपीसी काय आहे हे तर आम्ही यावर्षी त्यांना समजून दिलं. मागच्या वर्षी आपण पत्र लिहिलं होतं तुम्हाला ठाऊक असेल तर तिकडे, की आम्ही सर्व मिळून हे तुमच्याकडे माल पाठवणार आहोत आणि सीसीआय एफपीओ ला एक अलग वेगळी मान्यता द्यावी आणि आमचे शेतकरी तुम्हाला जसा पाहिजे जितका पाहिजे माल आणून देणार आहे. शेतकऱ्यांनी माल आणून दिला पण एफपीओ ला त्यांनी त्यावेळी मान्यता दिली नाही कारण की त्यावेळी त्यांना ठाऊकच नव्हतं की एफपीओ काय आहे. त्यानंतर 6 महिने आम्ही कंटिन्यू त्यांच्याकडे मेहनत केली आणि त्यांना समजून दिलं की एफपीओ काय आहे, एफपीओचं रजिस्ट्रेशन कसा होतो, गावामध्ये एफपीओचा निर्माण कसा होतो, एफपीओचे सभासद कोण असते, त्याची मिटिंग होतात, त्याचे रिटर्न फाईल केले जातात. असे 20-25 एफपीओचे आपले सभासद आहे, त्यांचे रिटर्न जे आलेले आहे ते कसे रिटर्न आहे, त्याप्रमाणे ते कसे डॉक्युमेंट त्यांचे प्रॉपर आहे हे त्यांना जाणीव करून दिली यावर्षी. म्हणून यावर्षी आता त्यांनी आपल्याशी करार केला आहे.
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनशी करार केला आहे खरेदी करण्यासाठी. त्याच्यामध्ये बोकरधन एक सेंटर आहे, तुमच्या जवळच आहे. हो, पोखरधन सेंटर आपल्याला मिळालेलं आहे मराठवाड्यामध्ये. जेव्हा शासनाची खरेदी सुरू होणार अभि भाऊची, तेव्हा हा सेंटर आपल्याला ते त्या सेंटरमध्ये एक जिनिंग फॅक्टरी ते आपल्याला देणार आहे असा आपला प्रयत्न चालू आहे. खरेदी करण्यासाठी अग्रीमेंट ऑलरेडी झालेला आहे, त्यांनी एफपीओला कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनला त्यांनी मान्यता दिली आहे ना. तर इथपर्यंत आपण आपल्या एफपीसीचे जे सभासद आहेत त्यांचा माल डायरेक्टली तिथे घेऊन येऊ शकतो हो, तिकडे घेऊन जाऊ शकता आपण. पेमेंट ते डायरेक्ट शेतकऱ्याला करणार आहे, पण डॉक्युमेंट ते एफपीओ कडून एक्सेप्ट करणार आहे असं यावर्षी ठरलेलं आहे. पुढच्या वर्षी अजून एक पाऊल पुढे जाऊन ते पेमेंट पण एफपीओ मार्फत कसं देऊ शकतो हे प्रयत्न आम्ही करणार आहोत. ठीक, चालेल सर. है ना, तर ही तेव्हा त्यांची खरेदी होणार नोव्हेंबर मध्ये, तेव्हा आपण काम सुरू करणार त्यांच्या संगती. तेव्हा तुम्हाला पण ते आमच्याकडून, कारण की तुम्ही जोडलेला आहात कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनशी, तर तुम्हाला पण त्याची जाणीव होणारच. आणि बोकरधन सेंटर आहे आपला. आता हे आहे, शासनाने जेव्हा खरेदी केली तेव्हा आपण हमी भावामध्ये माल विकायचं, त्याच्यामध्ये काय पास होणार आहे, किती आहे ते यावर्षी. आता जे गुणवत्तेची परिस्थिती आहे आणि कापसाच्या पिकाची परिस्थिती आहे ते थोडी सध्या तरी अवघड आहे. पुढे जाऊन जर वातावरण बदलला आणि गुणवत्ता वाढते तर हमी भावामध्ये आपण विकू शकू, पण सध्या तर कापसाचे भाव थोडे कमी चालले आहेत कारण की गुणवत्ता कमी आहे. तर इथे जेव्हा एक अडचण आहे, म्हणजे काय भाव चालले तुमचा जवळपास आपल्याला ठाऊक आहे का? 4000 ते 45 4000 ते 45 रुपये. परफेक्ट, तुम्ही होमवर्क केलेला आहे सचिन भाऊ. खरेदी म्हटलं स्वतःची प्रायव्हेट मध्ये. तुमची स्वतःची खरेदी आहे का प्रायव्हेट मध्ये? अच्छा अच्छा, ओके. तर तुम्ही जिनर साठी खरेदी करता की कोणासाठी? जिनिंग साठी का? अच्छा अच्छा, ते जालना मध्येच? ओके ओके. तर कोणत्या जिनिंग साठी करत आहात? आपण माल इथून खांडव्याला पाठवतो किंवा मग इथं प्रॉपर लक्ष्मी कॉट्समिनला पण खाली करतो. लक्ष्मी कॉट्समिनला पण आहे का? लक्ष्मी साठी पण करतो का आपण? हो हो हो, लक्ष्मीला पण पाठवतो. जिथे जमल व्हेरी गुड, मॉइश्चर वगैरे आपले हिशोबाने. तर आता लक्ष्मीने सॅम्पल मागवले होते तुम्हाला ठाऊक आहे का? नाही नाही, लक्ष्मीने दिलं. आपण नाही नाही, त्यांनी सॅम्पल मागवले होते ज्यांचे जे सोलुंके आहे. हा, ते सॅम्पल बदनापूर जालना त्यांनी 6 सेंटरवरनं सॅम्पल आणले. आज त्यांनी त्याचे रिपोर्ट आमच्याशी शेअर केले. लक्ष्मीशी आमचे संबंध खूप चांगले आहेत. लक्ष्मी कॉट्समिन लिमिटेड, मी पण कॉटन असोसिएशन ऑफ इंडियामध्ये डायरेक्टर आहे आणि त्यांचे जे MD आहे ते पण डायरेक्टर आहे. ते आपल्या वेबिनारमध्ये पण आले आहेत आणि ते आपल्याला जिनिंगसाठी मदत करण्यासाठी तयार आहे. तर संधी अशी आहे की आपण निजी खरेदी केली आणि खरेदीदार आमच्याकडे आहे ना, त्याचे करार आम्ही तुम्हाला करून देऊ एफपीओला. तर तुमची किती तयारी आहे? देऊ सर, मला काही विषय नाही. आपल्याला जर परफेक्ट सर कधी आपला करार झाला तर काही विषय नाही ना. शेतकऱ्यांचं संपूर्ण माल जितका होईल तिथं आपण कलेक्ट करून त्यांना देऊ. बरोबर आहे, काही करायशिवाय तर करायचंच नाही ना. आता तुम्हाला कापसाची जाणीव आहे, हे मला सांगा की आता 4000 ते 45 रुपये जे आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर किती येत आहे सध्या? चांगलं प्रमाण सर, 18-20 बसते. 18-20 ना? बरोबर आहे. ते आता एक 10-15 दिवसात 12-13% होऊन जाणार आहे ना. त्यावेळी परफेक्ट वेळ असेल खरेदीची. भाव थोडे वाढू द्या. आपण 5000 मध्ये घेऊ, 4800 मध्ये घेऊ है ना. पण आपल्याला उतारा चांगला मिळणार जिनिंग मध्ये आणि आपले ग्रेड जे आहे ना ते चांगला बसणार. तुम्हाला कापसाच्या ग्रेड मध्ये RD रिफ्लेक्शन इंडेक्स खूप महत्वाचं असतं भावासाठी. तर हे RD 75 तर वर पाहिजे जर चांगला भाव मिळवायचा असेल तर, है ना. आणि उतारा खूप महत्वाचं आहे, सरकीचे भाव खूप महत्वाचे आहे. सर्वांमध्ये फायदा होणार, त्यात थोडा कोरड कापूस आपल्याला मिळणार.
तर कोरडा कापूस येणार आहे का नोव्हेंबर 7-8 तारखेचा नंतर? काय म्हणले सर? कोरडा कापूस येणार आहे नोव्हेंबर 1 आठवड्याच्या नंतर तर त्यावेळी आपल्या एफपीओसाठी जर आपण खरेदी सुरू केली आणि आम्ही तुम्हाला खरीददाराशी करार करून दिला तर तुमच्याकडून आम्हाला एकच पाहिजे की भांडवलची तुमची काय व्यवस्था आहे त्याची माहिती पाहिजे. भांडवल म्हणजे आपण खरेदी करून तुम्हाला देणार बरोबर? आपण खरेदी म्हणजे एफपीओ खरेदी करणार, एफपीओ गाठी बनवणार, एफपीओ गाठी विकणार. कॉटन गुरु त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे माल टाकायचं, कसं माल बनवायचं, कोणाला माल विकायचं, काय भाव मध्ये माल विकायचं, अच्छा याच्यामध्ये आम्ही तुम्हाला टोटल मेहनत करणार कारण इथे आमची एक्सपर्टीज आहे. आणि शेतकरी पेमेंट आपण एफपीओ ने करायचं? हा, शेतकरीचा पेमेंट एफपीओ ने करायचं आणि खरेदीदार तुम्हाला पेमेंट करणार. सर ते गठाण तयार झाल्याच्या नंतर साधारण किती दिवसामध्ये हे बोलते पेमेंट? आपण कशी सायकल करतो त्याच्यावर आहे. 8 दिवसापासून 15 दिवसामध्ये. तितक्या दिवसापर्यंत आपल्याला आपल्या पेमेंटची व्यवस्था करण्याची? तितक्या दिवसापर्यंत आपण करा म्हणजे एक महिन्याची जर सायकल तुम्ही ठेवली ना, आपण तुम्हाला एक मॅक्झिमम पिरियड सांगतो. एक जर कोणी आपल्याला 25 लाख रुपयाचा भांडवल दिला है ना, आणि एक महिन्याच्या सायकल मध्ये आपण हे आरामात फिरू शकतो. 20-25 दिवस मध्ये होऊन जाणार, पण मी तुम्हाला मॅक्झिमम सांगतो की आपलं कॅल्क्युलेशन कुठे फेल द्यायला नको. तर एक महिन्याच्या सायकल मध्ये आपण हे भांडवल आरामात फिरून दुसरी सायकल सुरू करू शकतो. असे तुम्ही 3-6 महिने हे सायकल चालू शकता. तेच भांडवल पुन्हा पुन्हा रोटेट करता येणार. ठीक आहे सर, 25 लाख भांडवल आहे आपल्याकडे आहे ना. तर तुम्ही खरेदी इमिडिएट सुरू करू शकता. तुमच्याकडे जर तुम्ही कापसाचा थोडा फीडबॅक दिला मला, तर मला जे फीडबॅक लक्ष्मी कॉटविन मध्ये जे आम्ही 6-7 सेंटरचे सॅम्पल टेस्ट केले होते, त्याच्यामध्ये बदनापूरचा उतारा थोडा चांगला येत आहे, जालनाचा उतारा कमी आहे, आणि दुसरे जे 3-4 सेंटर आहे त्याच्या उतारा ठीक आहे. तर बदनापूर क्वालिटी त्यांना जिनिंगसाठी चालत आहे, ते आपले खरीददार नाही, आपण फक्त तिकडे माल प्रोसेस करणार आहोत. खरीददार आपला दुसरा कॉर्पोरेट आहे. आपण आपला स्वतःचा माल घेऊन जाणे, प्रोसेस करणे, टाकणे, समोरचा खरीददार येणार का ठाणू उचलणार. हा, आणि खरीददार करून ते आम्ही अगोदर अप्रूव्ह करून घेणार माल. कॉटन गुरुचा ग्रेडर तुम्हाला मदत करणार, आमच्या जे सर्टिफाईड ग्रेडर आहे ते त्या जिनिंग मध्ये बसणार, आणि जसा माल खरीदाराला पाहिजे तसा माल तिकडे बनवून घेणार. आहे ना. तर काय तुमची एक्सपर्टीज कुठे आहे? कापूस गोळा करण्यामध्ये. त्याच्यानंतर काय भावाने ते कापूस घ्यायचा, किती कापूस घ्यायचा, कोणता कापूस एक्झॅक्टली आपल्याला चालणार आहे, आपल्याला जे गाठी बनवायचं आहे ते आमचा विषय आहे. आणि कसा माल बनवून घ्यायचा आणि कोणाकडे बनवून घ्यायचा, आणि सरकी जे आहे कापसाचे सीड आहे ते काय भावात विकायची ते आम्ही तुम्हाला सांगणार. गाठी करार आपण तुमची ज्या दिवशी खरेदी झाली त्या दिवशी आपण करून घ्यायचं. आपल्याकडे 2 मुख्य खरेदीदार आहे. एक आहे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, जे आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या संघाशी जोडलेले आहे. त्यांचं जर भाव चांगला असलं तर आपण एक्सचेंजवर गाठी डिपॉझिट करायची. त्यांना या एक्सचेंज मध्ये एफपीओ साठी खूप सवलती आहे, आज ते सांगणार आहे. पहिले जे त्यांनी सांगितले होते त्याच्या नंतर आज त्यांनी थोडा रिवाईज करून एक कॅल्क्युलेशनचं चीट शीट पण आणली आहे की तुम्ही 5,000 मध्ये जर कापसाची खरेदी केली तर तुम्हाला किती पैसे मिळू शकते ते आज तुम्ही या प्रेझेंटेशन मध्ये बघणार आहात. तुम्ही सीईओ आहात म्हणजे तुमच्यासाठी ते एक इंटरेस्टचा विषय असू शकतो. है ना. तर आपण जर आपल्याला वाटलं की आज BSEचे भाव चांगले आहेत आपल्यासाठी, एक ते निजी खरेदारांनी ए भाव दिले आणि BSEने बी दिले, तर बी जर आपल्याला चांगलं वाटत आहे तर आपण BSE मध्ये गाठी डिपॉझिट करायची. त्यांनी जे सवलती दिली आहे एफपीओ साठी त्याचा पूर्णपणे फायदा घ्यायचा, आणि त्यांचा तर पेमेंट 100% गॅरंटीड आहे. तर ते एक पेमेंट डायरेक्ट तुम्हाला मिळून जाणार आहे. त्याच्यामध्ये आपला खर्च काढायचा एफपीओचा, आपला नफा काढायचा, बरोबर आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडे जे वाचत आहे ते तुमचं चॉईस आहे. तुम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला माल दिला असेल या खरेदीसाठी त्यांच्या संगती तुम्ही डिव्हिडंड म्हणून पण शेअर करू शकता. हो बरोबर.
तर शेतकऱ्याला त्या दिवसाचे भाव तर त्या दिवशी मिळून जाणार आहे, त्यांना नफ्या नुकसानच्या संबंध त्या दिवशी येणार ना जेव्हा ते कापूस विकत आहे तुम्हाला, त्याचं वर हे बोनस मिळणार आहे जर तुम्ही कमाई करून घेतली तर। रात्र शेतकरी जुडणार की नाही तुमच्याशी? जुडणार जुडणार काही विषय नाही, बरोबर आहे। कापसामध्ये कोणतीही विपणनची व्यवस्था सध्या नाही एपीओके, आणि तुमच्याकडे दोन प्लस पॉइंट आहे, हे आहे की तुमच्याकडे सध्या भांडवल अवेलेबल आहे, दुसरा कि तुम्ही एक चांगला सेंटर मध्ये आहात, आपल्याकडे जिनिंग शोधण्याची गरज नाही, चांगली जिनिंग अजून आपण दुसरा चॉईस पण घेऊ शकतो, पण लक्ष्मी कॉट्स पिन आणि बोकरगंज जर तुम्हाला जवळ पडेल तर तिकडची पण जिनिंग आपण करू शकतो। लक्ष्मी कॉट्स पिन आपल्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर, तर आता दुसरं काय पाहिजे? लहान शेतकरी तर स्वतःच्या गाडीमध्ये पण बैलगाडीमध्ये पण माल घेऊन येऊ शकतो तिकडे, आहे की नाही? तर हे जर आपण खरेदी केली आणि तर हळूहळू ब्रँड बनवली सचिन भाऊ, कॉटन गुरु सर्टिफाइड बेल्स आहे ना ते एक ब्रँड आहे, कॉटन गुरुने सर्टिफाय केलं ना तर कोणताही बाहेर तुमचा माल घ्यायला तयार होऊ शकते अशी आज मार्केटमध्ये परिस्थिती आहे। साधारण आपण एक गठाण बनवण्यासाठी आपल्याला कच्चा माल किती कापूस लागतो? 5 क्विंटल। 5 क्विंटल 100 गाठीसाठी 500 क्विंटल, 100 गाठीचा 1 लॉट असतो, 500 क्विंटल मध्ये एक एक शेतकरी तर 10 क्विंटल पण आपण मोजलं तर 50 शेतकरी होणार आहे ना? आहे सर अवेलेबल, कापसाचा काही विषय नाही, काही नाही, आपण प्रायव्हेट तत्वावर हा विषय करू शकतो कुठल्याही गोष्टीमध्ये, आणि करार झाला म्हटल्यावर तर विषयच नाही। बरोबर आहे। आता गॅप कुठे आहे की आपला आता बोर्ड मध्ये तुम्ही हे बोलून घ्या, आम्ही तुम्हाला एक बिझनेस प्लॅन देऊ, आणि तुम्हाला कुठे अजून काय तुमचे डाऊट असतील तर ते आम्ही तुम्हाला क्लिअर करून देऊ। आपल्याला करार सर्वांशी करायचा, जे पण करायचं रायटिंग मध्ये करायचं, जिनिंग फॅक्टरी असो की आपण शेतकरी असो की आपण सीड कंपनी असो की खरेदीदार असेल आपला, बीएससी असेल की निजी खरेदीदार असेल, कोणाशी सर्वांशी आपला करार होणार आहे, आपला आमचा आणि तुमचा पण करार होणार आहे की आमची हे सर्व्हिस तुम्हाला मिळणार आहे, तुमच्या आणि शेतकऱ्यांचा पण एक करार होणार आहे, म्हणजे 100% ट्रान्सपरंट अशी ही इकोसिस्टम बनणार। म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला या 100 गाठीला 1000 गाठीमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तरी पण तुम्हाला अवघड पडणार नाही, कुठेही ग्रे एरिया नाही कि हे आम्हाला कळत नाही, हे ते यांनी सांगितलं नव्हतं, हे आम्हाला माहीत नव्हतं, हे आमचं गणित मध्ये नव्हतं, असं काय राहिलं नाही पाहिजे। काय वाटतं तुम्हाला? बरोबर अग्रीमेंट असेल तर कुठलीही गोष्ट करायला अवघड जात नाही, सगळ्या गोष्टी ट्रान्सफर। बरोबर आहे। तर आता हे करण्यासाठी आपण काय करणार ते सांगा तुम्ही, सर तुम्हाला काय करावं लागेल? इमिडिएटली आपल्या बोर्ड मध्ये अप्रुव्हल घ्या, है ना? आपल्या घरामध्ये पहिले आपण केलं पाहिजे ना, तुम्ही बोर्ड मध्ये अप्रुव्हल घ्या आणि तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला 100 गाठी बनवायची असेल तर 40-45 लाख रुपये लागणार, 200 गाठी तर तुम्हाला अजून 100 बनवायची असेल तर असे लागणार, म्हणजे पहिल्या 100 ला 25 लाख रुपये लागणार, दुसऱ्या 100 ला 20 लागणार, तिसऱ्या 100 ला 15 लागणार, कारण की ते रोटेशन मध्ये येऊन जाणार ना आपल्याला, है ना? तर अशी आहे ही हायकल। हे तर मी तुम्हाला फक्त एक प्राइमरी प्लॅन सांगितला, हे जे गाठी बनणार आहे याच्यावर आपण काय करणार आहोत, याची ब्रँडिंग कशी करणार आहोत, हे तर आपण जेव्हा काम सुरू करणार तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू। एका वर्षामध्ये आपला एक नावाचा जडाई एफपीओ नावाचा एक ब्रँड आपण हळूहळू एस्टॅब्लिश करून देऊ, आणि पुढच्या वर्षी जर तुम्ही गाठी बनवल्या तर आपल्याला खरेदीदार शोधण्याचं काम करायचं नाही, फक्त डिक्लेअर करायचं आणि खरेदीदार आपल्याला स्वतः कॉन्टॅक्ट करणार। सर अग्रीमेंट कधी होणार वगैरे सगळ्या गोष्टी?
अग्रीमेंट तुम्ही जर मला एक हे सांगितलं तर पहिले आपला करार होणार आणि एक एक करून मी तुम्हाला सर्व करार करून देणार. लक्ष्मी कॉटपिनचा एक करार आणि सीड खरेदीदाराचा एक करार आणि अल्टिमेट बायरचा एक करार. आपण हे जे कापूस खरेदी करणार बरोबर लक्ष्मी कॉटपिन वाल्यांकडून आपण गठाण बनवून देणार. हा याचे ते चार्जेस लागणार. हो याच्या व्यतिरिक्त अजून दुसरं काही नाही. याच्याशिवाय दुसरं म्हणजे हे तर लागणार नाही. एक्सपेन्स दुसरं काही नाही लागणार ना. फक्त गाठी बनवण्यापुरतं त्यांचा एक्सपेन्स लागणार आपल्याला. हो बरोबर आहे ना. म्हणून आपण आपल्या ताब्यात घ्यायची गाठान स्टोअर करायची कुठल्याही गोडाऊनला. स्टोरेज नाही करायची आपण तिकडून डायरेक्ट डिलिव्हरी द्यायची. डायरेक्ट डिलिव्हरी द्यायची पहिली गाठी कुठेही वेअरहाऊसचा खर्च करायचा नाही सचिन भाऊ. त्यांच्या दारातून डायरेक्ट बाहेरच्या दारावर डिलिव्हरी जाणार. एकही दिवस माल ठेवायचा नाही. एक रातचा पण व्याज बेअर करायचं नाही. याच्यावर आपल्याला जर अजून बोलायचं असेल तर उद्या मला फोन लावा तर आपण अजून बोलू शकतो याच्यावर आणि तुम्हाला मी अजून क्लिअर कल्पना देतो की अजून काय करणार आहोत. नक्की विचारा भाऊ. तर हे होते सचिनजी गोल्डे जदाई फार्मर प्रोड्युसर कंपनी जालना इथून. आपण यांच्याशी बोललो की कसे ते गाठी बनून मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांसाठी 2 पैसे कमवू शकतात. एफपीओ साठी एक व्यवसायची एक नवीन संधी उभी करू शकतात आणि एफपीओ साठी पण आवकचा एक साधन उभा करू शकतात. कापसा